कमरेजवळ छान फिटिंग येण्यासाठी जेव्हा आपण एखादा पिनचा वापर करतो आणि ही पिन जेव्हा साडीमध्ये अडकते आणि त्यामुळे आपली साडी फाटते, त्याऐवजी सुंदर अशी छोटीशी एक बांगडी घेऊन साडी न फाटता ही तुम्हाला कशी मदत करणार आहे कमर फिटिंगसाठी, तर चला पाहूयात. नमस्कार, पुन्हा एकदा स्वाती स्टाईलमध्ये मनापासून स्वागत. आज बघणार आहोत आपण छोटीशी बांगडी वापरून आपण आपल्या कमरेजवळचा साडीचा भाग फिटिंग कसा करू शकतो. यासाठी बघा, मी ही डायमंड वर्कची साडी घेतलेली आहे. आता ही अशा जेव्हा साड्या असतात की जेव्हा ज्या खूप पातळ असतात किंवा ज्या खूप हेवी असतात, अशा वेळेस आपल्याला एक छोटीशी गाठ बांधून घ्यायची आहे आणि मगच साडी खोचून घ्यायला सुरुवात करायचे आहे. आता साडी खोचताना उजव्या बाजूवरून खोचायची, समोरून छान प्लेन खोचल्यानंतर पाठीमागून सुद्धा आपल्याला तशीच अगदी सुंदर खोचून घ्यायची आहे. कुठेही साडीमध्ये आपल्याला वर खाली न करता किंवा कुठेही गॅप न ठेवता सुंदर छान अशी एक प्लेन साडी खोचून झाल्यानंतर आपण जातोय पदराकडे. आता पदर बनवताना बऱ्याचशा मैत्रिणींचा हा प्रश्न होता की तू बोटामध्ये साडी कशी पकडते, तर आता हे पण आज मी क्लिअर करणार आहे. पण त्या अगोदर आपल्याला साडीच्या पदराची उंची मेजर करायची आहे. म्हणजेच तुम्ही अशा कोणत्याही पद्धतीच्या जर साडी नेसत असाल, वन साइड पिन सोडून जर तुम्ही कोणत्याही पद्धतीच्या जर साडी नेसत असाल, तर तुम्हाला साडीची पदराची उंची आहे ती गुडघ्याच्या खालीच ठेवायची आहे. आता पदर करताना आपण बघूयात नेमकं काय करायचं. आता पदराचा हा जो भाग आहे, एक टोक आहे ते पकडायचं आणि त्यानंतर आपण बघा हाताचा कात्रीसारखा भाग करायचा. म्हणजे आपण जे हळदी कुंकू लावतो त्या बोटामध्ये ना अंगठ्यामध्ये पदराचं एक टोक पकडायचं, उरलेली जी दोन बोटं आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला प्लीट बनवून घ्यायची. कोणत्याही पद्धतीच्या तुम्ही साडी नेसत असाल, डायमंडच्या असू देत किंवा काठपदर सिल्क, तर तुम्हाला सर्वात वरची जी प्लीट आहे, जी बॉर्डरची प्लीट आहे, तर ती प्लीट तुम्हाला थोडीशी मोठी बनवून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्याच्या आतमधल्या ज्या किंवा खालच्या ज्या प्लीट्स येणार आहेत त्या छोट्याच येणार आहेत. बघा, मी तुम्हाला अगदी व्हिडिओमध्ये स्पष्ट दाखवलेलं आहे किती मोठी वरची प्लीट बनवलेली आहे आणि त्यानंतर खालच्या प्लीट केवढ्या बनवलेल्या आहेत. तर बघा, आता तुम्हाला इथे सहज अगदी समजून जाईल की वरची प्लीट केवढी आहे आणि आतमधल्या प्लीट्स. तर अशा पद्धतीने आपल्याला या सर्व छोट्या छोट्या प्लीट्स बनवून घ्यायच्या. जर तुम्ही डायमंडची साडी वगैरे नेसत असाल किंवा फॅन्सी साडी नेसत असाल, तर त्यासाठी तुम्ही छोट्या छोट्या प्लीट्स जास्त प्रमाणात बनवून घ्या. यामुळे काय होईल की तुमच्या साडीचा लुक खूप सुंदर दिसेल. आता आपल्याला पिन जिथे लावायचे आहे तर तेवढा भाग मेजर करून घ्यायचा आणि तिथूनच दुसऱ्या साईडच्या प्लीट्स बनवून घ्यायच्या. म्हणजे कधी कधी काय होतं की आपल्याला टाइम नसतो आणि आपल्याला दोन भागामध्ये पदर बनवून जेव्हा शक्य नसतं, अशावेळी तुम्ही ही मेथड वापरू शकता. त्यानंतर जेव्हा आपल्याला ह्या पदराचा साडीचा भाग जो ब्लाऊजवरती येणार आहे तो व्यवस्थित करायचा असतो, अशावेळेस आपण कधी कधी एक्स्ट्रा पिन वापरतो की तिथं छान असा जी प्लीट मानेजवळ येणार आहे ती जास्त मानेकडे सरकू नये यासाठी, तर ते न करता आपण तिथं छोटासा फोल्ड करायचा आणि तो भाग आपण जिथे पिन लावणार आहे त्याच्यासोबत नेऊन पाठीमागे ब्लाऊजच्या नॉटच्या खाली बरोबर सिक्युअर करून घ्यायचा. त्यानंतर ब्लाऊजच्या वरती येणाऱ्या ज्या प्लीट्स आहेत त्यासुद्धा हाताने छान अशा सेपरेट करायच्या. तुम्ही बघाल आता किती भरपूर साऱ्या प्लीट्स आलेल्या आहेत, कारण मी पदर बनवतानाच अगदी छोट्या छोट्या प्लीट्स केल्या होत्या. आजच्या व्हिडिओमधला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे जेव्हा आपण साडीमध्ये कमर फिटिंग बनवण्यासाठी जेव्हा एखादी पिन वापरतो आणि ती पिन साडीमध्ये अडकून साडी फाटते, त्याऐवजी आपण वापरणार आहोत एक बांगडी. जेव्हा महागड्या साड्या असतात आणि अशा वेळेस आपण अशा जर पिना वापरल्याने साडी फाटली तर आपल्याला खूप वाईट वाटतं, त्याऐवजी तुम्ही एखादी बांगडी घ्या, ती छान अशी या प्लीटच्या खाली ठेवा आणि तुम्हाला ही बांगडीसोबत साडी रोल करून घ्यायची आहे. बघा, आता बांगडीचं शेप आहे त्या पद्धतीचं मी साडीला त्याच्यावरून रोल केलं आणि साडी घड्याळ्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला फिरवायची आहे. आता तुम्ही बघाल बांगडी मी फिरवलेली आहे छान. जशी बांगडी फिरवेल तशा माझ्या डाव्या पायावरती येणाऱ्या प्लीट्स आहेत ते छान वरच्या दिशेने पडलेले आहेत. तुम्ही बघाल खूप सुंदर आणि खूप इझी टेक्निक आहे, खूप सोपी मेथड आहे ही. आणि ही जी रोल केलेली बांगडी आहे ती टाईट झाल्यानंतर आपल्याला पेटीकोटच्या आतमध्ये अशी टक करायचे आहे, म्हणजेच खोचून घ्यायचे आहे. पेटीकोटच्या आतमध्ये जेव्हा ही बांगडी जाते तेव्हा ती बांगडी सुटू नये किंवा हलू नये यासाठी आपल्याला एखाद्या साडीच्या कलर्सच किंवा छोटासा तुम्ही रबर बँड सुद्धा वापरू शकता. आणि हे झालेलं आहे आपलं छान असं कमर फिटिंग. यासाठी आपल्याला कोणतीही पिन वापरायची गरज नाही किंवा तुम्ही अगदी 2 ते 3 सेकंदामध्ये ही ट्रिक करू शकता. त्यानंतर नेहमीप्रमाणे आपल्याला अशाच पद्धतीने निर्या बनवायच्या आहे. शेवटची निर्या आहे किंवा जी वरची निर्या आहे ती आपल्याला मोठी बनवायची आहे. आता वरची निर्या बनवताना आपल्याला अशा पद्धतीनं इतर निर्यांपेक्षा मोठी बनवून घेतल्यामुळे उजव्या साईडला कुठेही आपल्या साडीचा लूज भाग राहत नाही. जेव्हा फॅन्सी साड्या किंवा डायमंडच्या साड्या नेसतो अशा वेळेस आपल्याला साडी जेवढी फिटिंगमध्ये आपण छान सुंदर नेसू किंवा जेवढ्या निर्या समोरून किंवा पदराच्या प्लीट जेवढ्या जास्त येतील तेवढ्याच ती साडी अट्रॅक्टिव्ह आकर्षक दिसत असते. त्यामुळे आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टी करायच्या आहेत. आता तुम्ही बघाल साडी अगदी बॉडीबरोबर छान फिटिंग झालेली आहे, कुठेही साडी लूज राहिलेली नाही. आपल्याला थोडंसं हाताने ही साडी इकडे तिकडे जर झाली असेल तर ते हाताने व्यवस्थित करून घ्यायची आणि त्यानंतर
तर तुम्ही बघाल खालच्या ज्या निऱ्या आहेत त्या सुद्धा मी हाताने छान अशा करून घेतल्या, कारण ही सिल्क साडी नाही किंवा सिल्क साडी काठपदर साडीला आपल्याला जास्त प्रेसिंग करावं लागतं, तर ह्या ज्या साड्या असतात अशा पद्धतीच्या फॅन्सी त्यांना जास्त प्रेस करायची गरज नसते, त्या अगदी इझिली होऊन जातात। आणि हा आहे साडीचा फायनल लुक, तर तुम्ही बघाल अगदी एक बांगडी वापरून आपण आपल्या कमरजवळच्या ज्या प्लीट्स येणार आहेत किंवा कमरजवळ जी फिटिंग येणार आहे ती अगदी सोप्या पद्धतीने केलेली आहे आणि कुठेही आपण पिन वापरलेली नाही। त्यानंतर ब्लाऊजवरती येणारे जे प्लीट्स आहेत ते भरपूर सारे छोटे छोटे केल्यामुळे त्यासुद्धा खूप सुंदर आलेले आहेत। एकंदरीत आपली साडी खूप सुंदर प्रकारे नेसली गेलेली आहे, आणि जर नवीन मैत्रिणी असाल ज्या कोणी साडी नेसण्याचा ट्राय करताय तर त्यांच्यासाठी सुद्धा हा खूप आजचा व्हिडिओ हेल्पफुल होता। तर तुम्हाला मैत्रिणी हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा। भेटून नवीन व्हिडिओमध्ये, बाय बाय।